नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पुन्हा एकदा सुरू झाल्यानं पंढरपूर तालुक्यातील चळे गावातून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून चळे ते आंतरवाली सराटीचा प्रवास सुरू केलाय। चळे ते आंतरवाली सराटी हा प्रवास 200 किलोमीटरचा असल्यानं चळे गावातील 10 मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी हा प्रवास आजपासून सुरू केलाय। एक मराठा लाख मराठा घोषणा देत हजारो नागरिकांनी, युवकांनी, महिलांनी शुभेच्छा दिल्या। चळे ते पंढरपूर तालुक्यातून आम्ही डायरेक्टर जालना जिल्ह्यात जरांगे पाटलाला पाठिंबा द्यायला चाललेलो आहे। सर्व गावाने आम्हाला पाठिंबा देऊन पिटवलेला आहे। हे आरक्षण मिळलंच पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे। कसं जाणार आहे तुम्ही? आम्ही बैलगाडीने चाललो आहे। किती जण आहे? आम्ही 10 जण आहे। प्रवास कसा असणार? प्रवास आमचा बैलगाडीने राहणार। कुठेही कुणाला काय दंगल न काय करता व्यवस्थित तिथं पोचणार आम्ही। हां, जर पुढं तिथं जर काय नाही झालं तर नाही, जर आम्ही डायरेक्टर मुंबईला जाणार आहे म्हणतलं पुढं काय करणार? उपोषणला बसणार तर बैलगाडी घेऊन। हां, समजा आम्ही 10 जणच्या 10 जण आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार? हां, परत येणार नाही। सिद्धेश्वर वसंत खिलारे, राहणार चळे। चळ्यावरून आम्ही पंढरपूर तालुक्यातून निघालेलो आहे। आता आम्ही आंतरवाडीला चाललेलो आहे, जरांगे पाटलाकडे चाललेलो आहे। जरांगे पाटलाकडं पुन्हा आम्ही जर तिथं जर नाही जर आरक्षण दिलं आम्हाला तर आम्ही मंत्रालयात जाणार आहे। आणि जर नाही तुम्ही आरक्षण दिलं तर इलेक्शन पुढं नाही। मंत्री तुम्ही नाही, खासदार नाही, कोण नाही, काय नाही। आरक्षण नो इलेक्शन। हां, नो आरक्षण नो इलेक्शन।